सर तुम्ही निर्मात्याला मदत करण्याची तयारी दाखवली आहे, परंतु पुढे त्याचं प्रमोशनाच्या दृष्टीने मदत करणार की आणखी वितरण वगैरे याचकडे लक्ष देणार? म्हणजे काय, मी वितरक नाही आहे पहिली गोष्ट, म्हणजे फक्त मी वितरक पण आहे, पण मी सर्व बाबतीत त्यांना जे जे काही लागेल माझ्याकडनं सहकार्य ते सगळं सहकार्य करायला मी तयार आहे. त्यांना काही ॲडवाईज माझ्याकडनं लागला, कारण परमेश्वर कृपेनं माझा मला जो अनुभव आहे आणि मी फक्त अभिनयाच्याच अनुभवापर्यंत थांबलो नसल्यामुळे मला इतर काही क्षेत्रांचा सुद्धा अनुभव आहे, आणि ते करत असताना मी त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी शिकू शकलो, आणि त्या सर्व बाबतीत मी त्यांना काही ना काहीतरी सांगण्याचा वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे आणि करणार आहे. पूर्व आयुष्य जे तुमचं आहे ते पुन्हा या चित्रपटात डोकावणार आहे, पण तुमचं तरुणपणीतलं आयुष्य असं काही होतं का की तुम्ही एन्जॉय केलं होतं? मी अर्थातच, मी जर आज तुम्हाला एन्जॉय करताना दिसत असेल तर ह्याचा अर्थ काय, मला आज स्वप्न पडलं म्हणून नाही ना, माझ्या स्वभावात ती गोष्ट असल्यामुळे मी पहिल्या लहानपणापासूनच एन्जॉय करते माझ्या लाईफला, आणि लाईफला एन्जॉय करणं या पलीकडे दुसरं मी काहीही केलं नाही आहे माझ्या आयुष्यात. म्हणजे लोकांनी म्हटलं आहे की कदाचित मी चित्रपटसृष्टीत खूप चांगले काही रोल्स केले आहेत, काही चित्रपट बनवले आहेत, काही गाणी गायली आहेत किंवा काय केलं आहे, पण मी म्हणेन की तसं नाही आहे. जितकं एन्जॉय मी माझं आयुष्य केलं आहे ते माझ्या या सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त आहे, त्याच्यामध्ये मग या सगळ्या गोष्टी आहेत असं आहे. शीर्षकापासून अनेक गोष्टी तुम्ही सुचवलेल्या, तुमच्या आतमध्ये एक दिग्दर्शक पण आहे की जो लोकांना भावलेला आहे, दिग्दर्शन करत होता टीप दिल्या का? नाही हो, मी दोन कारणं आहेत मला ज्याच्यामुळे मी ते करत नाही. त्याचं पहिलं कारण म्हणजे असं की मी त्या काळापासून आहे ज्यामुळे माझ्यावर असे संस्कार झालेले आहेत जिथे आपण दिग्दर्शकाला देव मानतो, तो जे काय म्हणेल ते आपल्याला फॉलो करणं आपलं कर्तव्य आहे. या स्कूलचा मी आहे, माझ्यावर असे संस्कार मोठमोठ्या लोकांनी, मोठमोठ्या दिग्दर्शकांनी घातले, तर त्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी दिग्दर्शक स्वतः असताना दुसऱ्या कोणी माणसांनी मला काहीतरी इंटरफेअर करावं माझ्या कामात ते मला कधीही चालणार नाही, आणि मी ते चालवून घेत नसल्यामुळे मी इतरांच्या कामात दखल नाही देत, हे एक कारण. आणि दुसरं कारण म्हणजे मला त्याचे पैसे मिळत नाही, तो म्हणजे मला ज्या कामाचे पैसे मिळतात मी तेच काम करतो, आणि मी माझे एक्सपर्टीज का वापरू कुठेही, ते माझ्या चित्रपटात यूज करेन ना मी. हीच रिॲक्शन होती की मलाही काम करायचं आहे, कारण मला त्यांच्यावर काम करायची पहिलीच संधी आहे. मी आजपर्यंत सचिनजींबरोबर काम केलं नव्हतं आणि त्यांच्याबरोबर काम करायला मिळतं आहे, तर कुणालाही आवडेलच की. अँड आय वॉज रिअली लुकिंग फॉरवर्ड टू इट. आणि मला मुद्दा म्हणतो, तुम्ही हा जो प्रश्न विचारला त्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे की खरंच सचिनजी स्वतः दिग्दर्शक प्रोड्युसर असूनही ते आमच्याबरोबर काम करत असताना फक्त ॲक्टर म्हणूनच काम करत होते, को ॲक्टर म्हणून ते आम्हाला सजेशन देत होते किंवा आम्ही एकमेकांशी बोलत होतो, पण त्यांनी डिरेक्शनमध्ये कुठेच लुडबुड गेली नाही. ते एक अतिशय छान सिम्पल ॲक्टर जसा राहील सेटवर तसेच ते होते, आणि ते त्यांना बघताना, जवळून बघताना हे मला फार मजा आली हे सगळं अनुभवताना. काय त्याचं रिझन काय, त्याच्या अजून एक रिझन आहे काय की ना, मला शॉर्टच्या मध्ये ना धमाल करायला खूप आवडतो. जी मला डायरेक्टर म्हणून जेव्हा मी असतो तेव्हा मला तेवढा वेळ नाही मिळत, मला काही ना काहीतरी हे करा, मग ते सगळं, मग हे बघा फ्रेम लागणीत लागली आहे का, मग हे मग रिहर्सल बरोबर होते की नाही, ते इकडे लक्ष जास्त. ऍक्टर म्हणून नसताना एकदा शॉर्ट ओके झाला की दुसरा शॉर्ट लागेपर्यंत माझी धमाल ह्याची टिंगल कर, त्याचा टोपी हे घाल त्याच्या डोक्यावरती, किंवा हे काहीतरी कर, हिला छळ हिला छळ, असं काही ना काहीतरी माझं नेहमीच चालू असतं. त्यामुळे आय लव्ह being only an actor. प्रार्थना जी, आता जेवढे स्टार आहेत सगळ्यांबरोबर तुम्ही काम केलेलं, सचिनजींचं नाव पुढे आलं त्यावेळी सर्वप्रथम मनात काय भीती की कसं होईल, मी करू शकेन की नाही. आणि पहिलाच दिवस मला आठवतोय सीनमध्ये अगदीच, सर माझे खूप जवळचे मित्र झालेत आता आणि आम्ही एकत्र सगळे पार्टी करतोय, सो आम्ही दारू सिगरेट पितोय, मस्ती करतोय, बाईक चालवतोय, असा पहिल्याच दिवशी सिक्वन्स होता. आणि जो करताना मला इतकी भीती वाटत होती ना, मी मनोज सरांना सांगितलं, सर पहिल्याच दिवशी सचिन सरांच्या खांद्यावर हात ठेवून मला ॲक्टिंग करायची, असं कसं जमेल मला. पण ते आय थिंक सचिन सरांमध्ये ते गोष्ट होती की त्यांनी ते ईज आणलं, यु नो, शूट करताना आपण कुठेही मला फील नाही होऊ दिलं की मी सचिन पिळगावकर आहे असं. आणि त्यामुळे ऍक्च्युली, आणि त्यामुळे सगळ्या म्हणजे, म्हणून आय थिंक हे जे पडद्यावर तुम्ही पाहिले हे ईज दिसलंय. सचिन सर, एसपी प्रोडक्शन, सचिन बामगुडे खरं म्हणजे नाव आहे त्यांचं, पण त्यांनी एसपी प्रोडक्शन का केलंय ह्याची कल्पना मला नाही आहे, ते स्वतः तुम्हाला त्याबद्दल सांगतील. पण एस पी प्रोडक्शन असल्यामुळे कित्येक लोकांना सुरुवातीला असं वाटलं की ते माझं प्रोडक्शन आहे की काय,
कारण माझे इनिशियल्स एस पी असल्यामुळे आणि आमच्या घरातल्या सगळ्यांचेच इनिशियल्स एस पी असल्यामुळे असं लोकांना वाटणं फार साहजिक होतं. पण सचिन पिळगावकरचा हा चित्रपट आहे त्याचा पाहायला गेलं तर म्हटलं, पण निर्मिती नाही आहे. आणि सचिन बामगुडेंनी एस पी प्रोडक्शन्स म्हणजेच सचिन बामगुडे, आणि सचिन बामगुडे यांनी अतिशय हिमतीनी आणि आवडीनी या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन बनवून हा चित्रपट बनवलेला आहे. दिग्दर्शकाला साथ दिलेली आहे, त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. आम्ही शूटिंग करत असताना आम्हाला एका एवढ्या गोष्टीची सुद्धा कमतरता त्यांनी जाणवू दिली नाही. मग ते आमच्या आम्हाला मिळणारी ट्रीटमेंटमध्ये असो किंवा चित्रपटाला मिळणाऱ्या ट्रीटमेंटमध्ये असो, त्यांनी एवढंसंही काहीही कमी ठेवलं नाही. ते मी मनापासून सांगू इच्छितो. आणि त्याचमुळे बहुतेक आम्ही तिघंही जे या चित्रपटाचे तसे पाहायला गेलं तर आम्ही रिस्पॉन्सिबलसुद्धा आहोत कलाकार म्हणून. तर आम्ही तिघंही त्यांच्यासोबत आहोत आणि राहणार आहोत. त्याचं मेन कारण की हा माणूस खूप चांगला आहे आणि या माणसाने आयुष्यात खूप पुढे जावं आणि ह्या चित्रपटसृष्टीत त्यांनी स्वतःच्या आयुष्यावर प्रेम करावं अशी मनापासून इच्छा आहे. सर, सावंतांबद्दल काही सांगा. मनोज सावंत हा पटकन सॅटिस्फाय होणारा माणूस नाही दिग्दर्शक. त्याला काहीही तुम्ही कितीही चांगला शॉट जरी दिलात तरी सुद्धा तो कडक म्हटल्यानंतर तो शांत होतो. म्हणजे आता मला कळतं आम्हाला की आता काहीतरी बोलणार तर तो ओके की आहे की नाही ओके आहे की तुला रिटेक पाहिजे की तुला काय पाहिजे, तो जाम बोलायला तयारच नसतो. म्हणजे आम्ही सगळे असे चांदणे कसे बघतो आपण वरती असं त्या चेहऱ्याकडे बघत असतो की आता काय बोलणार. इतक्यात तो मध्येच उठतो आणि म्हणतो ओके नाही मैं क्या बोलता हूँ. अच्छा मराठी माणूस आहे पण त्याची सुरुवात हिंदीमध्ये होते. नाही मी काय बोलतो हे जर आपण थोडं असं केलं तर कसं वाटत आहे. चांगला शॉट, शॉट खूप चांगला आहे पण ना जरा थोडस एक केलं तर वन मोर करूया. बरं चला दिला शॉट, शॉट दिल्यानंतर कडक अशा जोरात म्हटलं तर आम्हाला वाटतं हैस की आता झालं. परत हा शांत मी काय बोलतो यार, त्याचा एकदम मी गळा दाबणार होतो. अरे चांगला झाला ना शॉट, ओके म्हणणार आहे असा. पण नाही मग शेवटी देतो आम्ही शॉट परत त्याला, किंवा डिरेक्टरला सॅटिस्फाय करणं हे आमचं काम आहे, कर्तव्य आहे. पण कुठल्या डिरेक्टरला ते फार महत्वाचं असतं. पण मनोजनी ना तो टेक्निशियन इतका चांगला असल्यामुळे त्याला ते बारीक बारीक गोष्टीनं फार महत्वाचे न्युएन्सेस पकडणं, मग ते नाही झालं मग हे असं नाही झालं मग तुम्ही असं बोललात किंवा प्रार्थना तू अशी बोललीस किंवा कविताजी तुम्ही असं केलं, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळेच मग शेवटी त्याचा आकार जो असतो चित्रपटाचा तो सुरेख होऊ शकतो. आणि ते सुरेख कसं करायचं हे त्याला डेफिनेटली माहिती आहे. अर्थात आम्ही टिंगल मस्करी त्याला पहिला पिक्चर तो डिरेक्ट करत असल्यामुळे त्याला छळणं त्याला रॅग करणं या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मी केल्या आहेत आणि मला या दोघींनी सपोर्ट केला आहे. या दोघी स्वतःहून जाऊन काय करणार नाहीत मला माहिती आहे. त्याच्या त्या खूप अशा सरळ आणि खूप, आणि त्यांना मी भेटल्यानंतर मग काय अजून काय पाहिजे, जे कधी करायला मिळालं नसतं ते पण करायला मिळतं. अशातला भाग या दोघींच्या बरोबर होता. आणि एकच असा सिक्वेन्स होता ज्याच्यामध्ये आम्ही तिघंही एकत्र होतो, तो म्हणजे या चित्रपटाचा शेवटचा भाग. त्या शेवटच्या भागात आम्ही तिघंही एकत्र होतो. मग इतर कास्टसुद्धा आमच्या चित्रपटात अतुल परचुरे आहे, आमच्या चित्रपटात समीर चौगुले आहेत, आमच्या चित्रपटात अनेक असे कलावंत आहेत, रसिका म्हणून एक मुलगी आहे आणि भरपूर आहेत. आणि त्यांनी भरपूर चांगला असा सपोर्ट दिलेला आहे. प्रत्येक सीनमध्ये तर काही ना काहीतरी जे घडत असतं त्याच्यामधून तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची करमणूक अशी मिळत असते, कारण करमणूक प्रधान हा चित्रपट आहे. या चित्रपटातून आम्ही कोणताही संदेश वगैरे देण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. तो आम्हाला जमतो अशातला, म्हणजे नाही जमत अशातला भाग नाही, पण या चित्रपटात मात्र तसा संदेश वगैरे काही नाही. एवढंच संदेश आहे की आपल्या आयुष्यावर प्रेम करा आणि फक्त एकदा नाही तर शतदा प्रेम करा.